मम्मी काय करते? भाकरी केली मम्मीने. आज भाजी काय? आज भाजी काय केली मम्मी? कोणाला खाऊ वाटली होती? पप्पाला खाऊ वाटली. सकाळी केली सांडग्याची भाजी, सकाळी सांडग्याची भाजी केली. आता केली शेवग्याची शेंग. हो हो, काय म्हणते मग? झाला का? हो झाला. सकाळ काय करायचं? सकाळ मला तुला आवडती. मग तुला काय करूची? मला वांग्याची भाजी. कुरड्याची भाजी छान लागते. वांग्याचं भरीत बतुल. वांग्याचं भरीत करते. आणि दुसऱ्या कोणाला कुरड्याची भाजी करायची असेल तर माझ्याकडे. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा सुरुवातीला माझ्याकडून जर अशा कुरड्या लाल लाल झालत्या, त्याच्यामुळे मी त्या कोणाला दिल्या नाहीत. ही जी कुरड्या आहे ना छोट्या धाग्याची, ती कुरिअर लिहायला गेली की असा भुगा होते, त्याच्यामुळे ही मी केली नाही कुरिअर कोणाला. छोट्या धाग्याची दिसायला चांगली आहे, फुकटी पण आहे, पण भुगा होतोय जाताना, त्याच्यामुळे पार्सल कोणाला करत नाही आहे मी. कोणाला कुरड्याची नुसती भाजी करायची असेल त्याच्यासाठी हे कुरड्या तुम्ही घेऊ शकता. अशा सगळ्या बारीक धाग्याच्या होत्या सुरुवातीला, बारीक धाग्याने केलेल्या. तुम्हाला मी भाजी करून दाखवेल सकाळी याची कशी होते काय. आता काय करायचं, थोडस असं थोडस चुरा करून पाणी ओतून भिजायला टाकायची, आणि थोड्या आणि पाणी सगळं ओतून काढायचं. सकाळपर्यंत छान भिजते. सकाळ त्याला डब्याला तवा गरम आहे, डब्याला वगैरे थोडस काय कांदा टाकायचा, कोथिंबीर लसूण वगैरे टाकून फोडणी देऊन मसाला वगैरे टाकून छान लागते कुरड्याची भाजी. कॅमेरा हलते. कॅमेरा हलते. आज फक्त कुरड्या केल्या, सगळं पॅकिंग करून ठेवलं, जेवढ्या जेवढ्या ऑर्डरी होते तेवढ्या. आज आता उद्या परत बाजरीचे खराबडे करायचे, मटकीच्या गाईचे सांडगे करायचे, तांदळाच्या पापड्या, तांदूळ भिजाय टाकायचे उद्या, तांदळाच्या पापड्या करायच्या. परत परवा दिवशी गहू भिजायला टाकायचे कुरड्या, कारण आपण 10 किलो गहू टाकले ना, 4-4.5 किलो कुरडई तयार होती. त्याच्यामुळे आपल्याला आठवड्यातून 8 म्हणजे आता आज कुरड्या केले ना, आता उद्या परवा गहू भिजायला टाकावं लागते. असं असत. आणि कुरड्याची भाजी असते, आंब्याचा रस वगैरे असल्या पण छान लागते. कुरड्याची भाजी, सांडग्याची भाजी, आमरस. हा, आमरस आठवण झाली. कुरडई तळायची, सांडग्याची भाजी करायची, नंतर मी कुरड्याची भाजी करायची. छान लागत ना मग ते आंब्याच्या दिवसात, है ना? उन्हाळ्यात आले आता दिवस आंब्याचे, अजून 1-15 महिना दिवस. आमच्या आंब्याला काय आंबा पण आला होता, एवढंच आहे झाड, एवढं त्याला आंबा आला. ते बऱ्याच जणांना आमरस म्हणल्यानंतर, आंबे म्हणल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं असेल ना. मी मागाशी आमरस खात्यात बघितलं होत ती मोबाईल मध्ये, कुणाला पण बघते. चिंकी आणि कोण बंडू, त्यांचं बघत बसती चिव का ना. नाही विमान गोला बनला आता, डबा उघडलाय, सगळं फिनिश केलं ना. चपाती राहिली. असू द्यात तर बाय. सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा, आणि पप्पांचा खाली अपडेट चाललाय ती पण दाखव. कोणाला पाहिजे असेल भाजीसाठी कुरडे तर नंबर आहे माझा 70-20-77-13. पप्पांची दाखव साधा माझी. पप्पा अगो पिलू, काय अभ्यास करताय तुम्ही? काय नाही पिलू, आपल्या घराच्या वास्तू शांतीला फक्त राहिल्यात 75 दिवस. किती? 75 दिवस. हा, तर दिवस मुपतोय किती राहिल्यात? 75 दिवस राहिल्यात. मग ह्या 75 दिवसात पप्पाचे किती तारांभ होणार आहे?
किती पप्पाला काम केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? वास्तू शांतीच्या आधी घर कसं झालं पाहिजे, छान छान झालं पाहिजे, झालं पाहिजे ना. म्हणून मित्रांनो राहिल्यात 70 ते 75 दिवस वास्तू शांतीला. मग नियोजन चाललंय कसं कसं करायचं आणि वास्तू शांतीला काय काय करायचं, म्हणजे किती काम झालं पाहिजे. तिला 5-10 दिवस इकडं तिकडं, म्हणजे 80-90 दिवस, 70-75-80 दिवस धरू. मग तोपर्यंत विचार चाललाय काच आणि दरवाजा करणं गरजेचं आहे. कलर आणि लाईट काय थोडी माग राहिली तरी चालेल, पण आहे ना दरवाजा आणि काच तरी एवढं कमी कमी करून घेणं गरजेचं आहे, स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. होईल चालेल. माहिती शोधण्यासाठी फक्त विचार. हा होऊन जाईल, तर असू द्या. सगळ्यांना गुड नाईट, आणि मी सकाळी कुरवड्या केलेल्या कशा वाटल्या सांगा. बाय. चला छान छान कमेंट करा. बाय. सगळ्यांना गुड नाईट.